नवसाच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी, एक ठार, चार गंभीर जखमी, बसस्थानक मागील जागेवर असलेल्या जागेवरील घटना। नवसाच्या कार्यक्रमामध्ये जेवण सुरू असताना दोन गटात वाद होऊन वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि पाहता पाहता तुंबळ हाणामारी होऊन या घटनेत एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात राहत असलेल्या पारधी आदिवासी समाजातील झोपडपट्टीत एका घरात नवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सोमवारी रात्री अनेकांनी दारू पिऊन नवसाच्या जेवणाचा आस्वाद घेत असताना किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन सशस्त्र हाणामारी झाली। या हाणामारीत लावऱ्या अजमास पवार वय 20 वर्षे राहणार अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती या युवकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले। जखमींवर बुलढाणा येथे उपचार करण्यात आले तर या जखमींना आज सकाळी अकोला रुग्णालयात हलविण्यात आले आहे। दुपारपर्यंत या प्रकरणात कुठली तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता। नितीन कांडजी पाटील, महावाईक्स, मलकापूर, बुलढाणा। दिनांक 18/3/19 रोजी रात्री 9 वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे 9 रुग्ण जखमी अवस्थेत भरती करण्यात आले। 2 पारधी गटांमध्ये मारामारी झाली असली अशा कारणाने ते जखमी झाले होते। त्यामध्ये लावरिया अदमास पवार वय 35 वर्ष, चरण खोबडिया काळे वय 35 वर्ष, श्रीकांत गणेश पवार वय 22 वर्ष, बाबूदेवल गणेश पवार वय 17 वर्ष, कुंदल अदमास पवार वय 30 वर्ष, या 5 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपजिल्हा बुलढाणा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे संदर्भित करण्यात आले होते व उर्वरित 4 जणांना किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आला।